पण हे सगळं असताना सुद्धा इथे जे चुटुक दाखवली की नाही, अखंडित प्रेम नैसर्गिक, ही मजा आहे जीवनाची. तुम्हाला सांगू, हे नसेल ना सगळं जीवन शून्य, आणि हे असेल ना सगळीकडे दिवाळी. कळलं की नाही? आताच दिवाळी झाली, आमच्याकडे दिवाळीला अभंग घेतात. सुखाचा निधी सुख सागर जोडला, सुखाचा निधी सुख सागर मुलाच्या नाही बापाच्या. बायकोला म्हणतो, वाह अगं लहानपणापासून मला असं वाटत होत. इन्स्पेक्टर पण जळलं आपलं नशीब, म्हणून म्हटलं जाऊ दे मुलांनी तरी घातलेला बघू द्या. मिलिटरीचा ड्रेस, कुठे नेव्हीचा ड्रेस, कुठे इन्स्पेक्टरचा ड्रेस, तो घालून घ्यायचं. त्याची इच्छा कमीजली जाते आत. त्याला वाटत असतं हेच मागू, ते द्यावं, ते मागावं. तसं परमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा योग आहे, जप आहे, ध्यान आहे, धारणा आहे. देवा सगळं दिलंच आम्हाला. काय ज्ञानेश्वर महाराज कोण होते? विवेक सागर सखा माझा ज्ञानेश्वर. काय काय त्यांना प्राप्त होतो? योगाची परंपरा होती, नाथ संप्रदायात आले होते. निवृत्तीनाथाची परंपरा काय? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. हा म्हणजे योगाची परंपरा. आणि तुम्हा लोकांना ना आपलं काय असतं स्वतःचं महत्वच तुम्हा लोकांना कळत नाही. म्हणजे वारकऱ्याला आदिनाथ गुरु म्हणा सगळ्याचे, सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मधलं भक्त तुम्ही म्हणायचं. मी अक्का अभंग म्हणतो, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा म्हण्या मोठ्या आणि मोठ्या. हा एवढंच म्हणायचं, मच्छिंद्र तयाचा. हा मच्छिंद्राने बोध गोरक्ष ओळला, गहिनी प्रसादे ज्ञानदेवा सार. मग मध्ये कोणी बाकीचे योगी घुसू शकतात का? तुम्हाला कळतच नाही. मुख्य शिष्य कोण? आदिनाथ योगी. मच्छिंद्राने बोल गोरक्षास केला, गोरक्ष मेन ब्रँच. ने पारंबी पारंबी नाही. मुख्य शिष्य, मुख्य शिष्य, मुख्य शिष्य, मुख्य शिष्य. गोरक्ष ओळला, गहिनी प्रसादे, निवृत्ती दातारा आणि ज्ञानदेवा सार. काय कळतच नाही आपल्या वारकऱ्याला, तर काहीच कळत नाही.
किती श्रीमंत तुम्ही आधी तुमच्या लक्षात येत नाही, म्हणून परवा ते म्हणता म्हणता ती ओवी काय सांगितलं ते निदय वाचिया परिवरी रोयालो तिला ती सहस्त्रवरी परी तेथ बैसोनी उपवास करी का दरिद्री जी निधी निदैवी कम नशिबी. एक कोट्याधीश होता आपल्या दिसतेला मुलंच नव्हतं, उशिरा मुलं झालं तर गुंड असते म्हणजे मला नाही तर परत उशीर झाला तर परत पंचायत होईल ना आपलं, मग परत म्हणतील उशिरा सोडलं. आता मी काय करू, तो आतला बोलवतोय बोलला. निदैवाच्या परी लोयात्री रुतल्या हाती सहस्त्रवरी तेथ बैसोनी उपवास करी का दरिद्री. काय सांगू तुम्हाला, त्याला मुल नव्हतं आणि 45 40 नंतर शेट्याला मुल झालं, मोठा शेठ, त्या पंचकृषीतला शेठ मूल झालं. मग बचडा झाल्यावर सगळीकडे काय लाडू काय पेढे काय गाव जेवण काय सगळं शहर कळलं की नाही, फुलानी बिलानी सजवलं. पण त्या बिचाऱ्याचं नशीब काही वर्ष झाली आणि अचानक तो वाट आता त्याची बायडी ही साधीच अंगठे बाजार सह्या करायचं माहित नाही कुठे काय ठेवले. पूर्वीच आता आता बायकांना सगळं माहित असत, पूर्वीच काहीच माहिती नाही. त्या बिचारीला धन कुठे ठेवले काय अब्जाद कळलं की नाही, शहराचा शेटच जळतो कष्ट. पण गेलं मुलगा गेला आपला बाप गेला मुलगा उरला की बायको अनपड. आणि असं झाल्यावर तुम्हाला माहिती आहे मुंगळे गुळाला चिकटतात तसे नातेवाईक आले बरोबर. काळजी करू नको आम्ही येतो, काळजी करू नको आम्ही येतो, काळजी करू नको आम्ही 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 तुम्हाला काय सांगू. मुलगा झाल्यावर मोठा महाल बांधलेला होता, असे दरवाजे खिडके खिडक्या. पण काही वर्षांनी अशी त्याची हे होती की मतीत एवढं काय कमी झालं, ताबडतोब ते नीट केलं जायचं घरात. थोड्या दिवसात खिडक्या खिडक्या आणि बारे आपटू लागल्या धडाधड, इकडून वारा तिकडे जाऊ लागला तिकडून इकडे येऊ लागला. कडी घालणारा माणूस गेलो कळलं तसं आपल्या घरात जीवनात कडी घालणारी माणसं असावी म्हणजे इकडून तिकडे पडा 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 उडत नाही आणि त्याच्याबरोबर सगळं उडून धन गेली दौलत गेली अडका गेला पैसा गेला अशी अवस्था झाली. प्रत्येकाने सया घेऊन खोटे अंगठे घेऊन सगळं खलास करून टाकलं, राख रांगोळी झाली इस्टेटीची 2-4 वर्षात. आणि एक 7-8 वर्षाची पोर बसली ना छोटी तेवढं ते मुलं होत, भिकाऱ्याचं तरी पोर बोला अशी गत झाली, सगळं अंगावरचे कपडे पाठ पडले. कळलं की बाई म्हणजे भांडी घासून त्या मुलाला सांभाळू लागली. आणि एवढ्यात काय झालं, त्याचा एक मित्र होता तो परगावी गेला परदेशी, खूप वर्षांनी तो पुन्हा गावात आला. आणि गावात आल्यावर पहिलं म्हणला माझा मित्र कुठे दाखवा, लहानपणी आम्ही खेळलो कुठे गेला माझ्याही लक्षात राहिलं नाही, मी माझा धंदा केला तिकडे गेलो पण आता असं वाटलं परत मातृभूमीकडे यावं म्हणून परत आलो. कुठे गेला, अरे तुम्हाला माहीत नाही 5-6 वर्ष झाली वहिनीला भेटतो, गेला घराकडे. आणि तुम्हाला काय सांगू, ते घर नव्हतंच अवकळ आलेली काय म्हणजे घर आहे का काय आहे असंच झालं. आणि तिथे एक गड्यासारखं पोर एक उकिरडा होता, त्या उकिरडावर बसले, घराच्या बाजूला एक उकिरडा साठला होता, त्या उकिरड्यावर ते मूल बसलेलं होतं. गेला हा वहिनी 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 हंबरडा फुटून रडू लागली. अगं म्हणाले काय झालं, नाही इतिहास सांगितलं असं झालं भाऊजी काय काळजी करू नकोच म्हणाले मी. बरं आपला बाळू कुठे आहे सांग, तो काय म्हणे किनाऱ्यावर. अरे बाप ते बघितलं खळ 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 त्या मित्राच्या डोळ्यात पाणी आलं. चल म्हणे बाळू उठ, धरितीच्या हाती संत कृपा पाळी हरिनाथ लळा संरक्षण करतो तो धरला हाताला. चल म्हणाले दुकानात गेले पहिले, साबण घेतला तेल घेतलं पणी घेतली 4-4 जोड कपडे घेतले, त्या वहिनीला 4 साड्या घेतल्या कारण तिच्या ते शिवून
करायचे नका रत्न साड्या. तसे ते दोन पाठ जोडून साडी नेसली होती शेठाणी गावची. तसं जीवाचं तेच आहे. संत मायबापांची नजर जर का आपल्याकडे बसेल ना, तर हीच गत आहे आपली. आतून वर्ण भले आपण टाईट होते, वर्ण अगदी स्टार्टचे कपडे जरी घातले, स्त्रीचे भट्टीचे कपडे, एक सुरकुती इकडे तिकडे होत नाही, पण आतलं जीवन मात्र अंतःकरण सुरकुतून गेले आहे. म्हणून सत्ताच्या प्रेमाची ऊब रूपी स्त्री जोपर्यंत फिरत नाही ना, तोपर्यंत जीवन नीट होऊ शकत नाही. म्हणून गेला, कपडे गेले, त्याला पहिलं घरी आणलं, वय त्या वहिनीला सांगितलं, भाऊ तिला आंघोळ घाल, तू पण आंघोळ कर, स्वच्छ कपडे घाला. जाऊन आंघोळ कपडे घातले, परत बाजारात नेलं आणि एक टिकावण पाठी घेतलं. काय घेतलं? टिकाव घेतला आणि पाठी घेतली. आणि मग तिच्याकडे गेली त्या वहिनीकडे, म्हणाली एकच सांग, शेवट भाऊ बसत कुठे होता ते सांग. नाही म्हणाले, तो ढिगारा जो आहे ना कचऱ्याचा, ज्याच्यावर आपला बाळू बसला होता, त्याच्यावरच ते शेवट बसत असत. चल म्हणाले, काळजी करू नका. आणि तुम्हाला सांगू, तो जो उकिरडा होता ना, तिथे खणायला सुरुवात केली. मार म्हणाले टिकाव, काळजी करू नकोस. आणि टिकाव मारला आणि साधारण एवढा खड्डा झाला. आणि त्याच्यानंतरची जी टिकाव मारली ती अडकली, अशी अशी हलवायला लागला. हलवलं तरी ती काही बाहेर निघेना. मग बाळूला म्हटलं, बाळा जरा मला हात लाव रे. आणि मग दोघांनी मिळून अशी जी टिकाव होती की नाही, ती खेचली आणि बाहेर निघली. त्याच्या बरोबर ती टिकाव सोन्याची मोहर घेऊन बाहेर आली. टिकाव काय घेऊन बाहेर आली? सोन्याची मोहर घेऊन टिकाव बाहेर आली. आणि नंतर बाजूला गेले तर 7-8 अंडे सोन्याच्या मोहराचे त्यात पुरलेले मिळाले. झाली दिवाळी. हृदयवाच्या परिवरी लोह्या रुतल्या ती सहस्त्रवरी, परी तेथ बैसोनी उपवास करी का दरिद्री. तसं तुमचं आमचं जीवन दरिद्र्यासारखं आहे. जोपर्यंत इथला जरा आहे की नाही तो हाताला लागत नाही, तोपर्यंत काम क्रोध लोभ दंभ मत्सराचा कचरा ढिगारा झालाय आणि त्याच्यावरच आपण बसलेलो आहोत. आणि शोधतोय प्रेम कुठे मिळेल, प्रेम कुठे मिळेल. अरे तू जिथे बसलायस, तुझा आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलास. आपली गोष्ट अजून राहिलेली आहे. कोतवाल काय केलं, तिथे होतो आपण. साष्टांग काढला, सेल दिली मागायसी, जे जे तुम्हासी आवडे. तुम्ही काय दिलं आतापर्यंत? तुम्हाला योग दिला, इन्स्पेक्टरचा ड्रेस दिला, अंक दिलं, तमक दिलं, आणि त्याला एवढंच काहीतरी असतं. अहो जे ज्ञानी बाळ असतं ना, ते दागिना मागत नाही, कपडा मागत नाही, ते मिळतच. ते बापाचं आईचं प्रेम मागत. आणि प्रेम मिळाला की चावी आपोआप हातात मिळतील, का चावी दुसऱ्याच्या हातात जाईल. आणि खरं सांगू, दुसऱ्याची जरी गेली ना, तरी ते प्रेम इतकं स्वतःमध्येच परिपूर्ण असतं की ते कशाचीही कमतरता तुम्हाला आम्हाला वाटू देत. जे जे तुम्हासी आवडे, आतापर्यंत तुम्ही तुम्हाला पाहिजे ते दिलं, आता मला पाहिजे ते द्या. तरी द्या हो आपुले नाम अखंडित प्रेम नैसर्गिक. सध्या प्रेमाचे पाठ वाहत आहे. आमचं तुमच्यावर प्रेम, तुमचं आमच्यावर प्रेम. आम्ही तुमच्यावर प्रेम केलं, तुम्ही आमच्यावर प्रेम केलं. माझं तुझ्यावर किती प्रेम, तुझं माझ्यावर किती प्रेम. नंतर कुठे जात, एवढंच काय झालं की काय करत. मग कुणी असो, ते नवरा बायको असो, बाप मूल असो, मित्र असो, आणि अजून पलीकडे सांगते गुरु शिष्य असो, 150 वर्षाची परंपरा आहे सगळं बघितलं. अखंडित प्रेम नैसर्गिक. जे नैसर्गिक जरा आहे बघा, कॅनल बांधलेला वेगळा, आणि नैसर्गिक जेव्हा विहीर खणतो की नाही, खणता 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 मग सांगतात नाही नाही इथे झरा लागलाच पाहिजे. आणि तो झरा अहो सगळ्या जगातले ते काय तुमचे काय ते
पाणी हे करायला ॲक्वागार जळलं मेलं ते ॲक्वागार. आम्ही आजारी पडलेलो डॉक्टर सांगतो ते ॲक्वागार्ड बरोबर नाही, परत ते उकळा पाणी आहे. मग ॲक्वागार्डचा बाप आहे ना संशोधन करणारा, ते तर कोण असेल. अजून आता तर काय तेच ते नाही चालत तर आता अजून 10,000 अजून 20,000 मशीन निघाली त्याच ॲक्वागार्ड. थोड्या दिवसांनी त्याच्यातनं सुद्धा जंतू आत शिरतील. पण तुम्ही नैसर्गिक जऱ्याला हात घाला, प्युअर मिनरल वॉटर. आता आपण बिस्लरी वगैरे वापरतो ना, आता आमच्या मुंबईला दुसरं ते काहीतरी ॲक्वा फिट काय निघालं ते अशी बाटली आहे ना, ती काय 21 का 24 रुपयाला एक बाटली. आता तुम्ही काय करणार आहात मला, म्हणजे आपलं डोकंच चालत नाही अजून. उगच कसली झुळपी गो काय, मला काय हरकत लागत नाही. तुम्ही सांगा 10 रुपयाच्या बाटलीवर एकदम 24 रुपये काय काय अमृत तर थेंबेंब टाकणार काय. आणि माणूसही भूत, कारण पैसा मुबलक. आणि पैशावरनं प्रेमाची जात ओळखा असं सध्याचं जग. म्हणजे तुम्ही वस्तू जास्ती दिली की तुमचं प्रेम जास्त, तुम्ही वस्तू कमी दिली की प्रेम कमी. म्हणून माणसं भयानक तयार हो. जरा जिंकायचं असेल ना 4 वस्तू आणून टाकता काही नाही म्हणाली, त्याच्या पुढे 2 गोष्टी टाकात येत नाही. लाळ गळलं तुमच्या पुढे आलं तर बघा चाट. आणि लोक फसतात, मोठे मोठे फसतात. आणि माणसं अक्षरशः झोकून बसलेली आहेत. हे करा ते प्रसन्न, हे करा ते प्रसन्न. म्हणून आपल्याकडे आता काय देवाधिका प्रस्तुती आहे ना, हे चढवा सत्वर पाव ग मला भवन्याई दुर्गावा, सत्वर पाव ग मला भवन्याई दुर्गावा. सासू माझी जास्त करते, सासू माझी जास्त करते, तिथंच खपते मला, तिथंच खपते मला भवन्याई दुर्गावा. एकाजनार्थानी सगळेच जाऊ दे, एकूच राहू दे मला भवानी. म्हणून जास्ती काय बोलत नाही, पूर्वंपार चालत आलेलं आहे. तसं ते मिटणं म्हणजे सुद्धा अवघड आहे. देवाला सुद्धा काहीतरी द्या तेव्हा तर प्रसन्न होतो. इतकं दिलं की सत्वर पावगा तुला देतो, भवानी आहे रोडगा वाहिन तुला, पण तू माझं एवढं काम कर. सासू जात करते ती मुरुगी, कळलं की नाही. नवरा गावी गेला त्याला काहीतरी होऊ दे, सासरा आमका करतो त्याला होऊ दे, आणि मी तुला एवढं देते. मध्ये मुंबईत पेपरात आलं होतं, मला जॅकपॉट लागू दे, हाफ तुमको और हाफ आमको बालाजीला.